नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा लाईव्ह क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन नवोदय ॲडमिशन या राज्यस्तरीय उपक्रमामध्ये मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो चला विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदय तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा उतारा घेत आहोत उतारा क्रमांक एकशे सतरा आणि एकशे अठरा असे दोन उतारे आज आपण घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी उतारा क्रमांक एकशे सोळापर्यंत आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे त्यांचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्यांनी आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते सर्व व्हिडिओ आपण पाहावेत चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा क्रमांक एकशे सतरा आज पाहणार आहोत एक मिनिट हा चला चला, चला। विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे सतरा क्रमांकाचा हा उतारा आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी आपण उताराखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा सोडूया चला विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न आता कोणीही कमेंट करणार नाही अगोदरच थोडासा उशीर झालेला आहे आपल्याला सुरुवात करण्यासाठी चला प्रश्न वाचतोय शास्त्रात प्रवीण झाल्यावर राम कोणत्या नावाने ओळखला जाऊ लागला धर्मपंडित प्रभूने मुख्य न्यायाधीश रामशास्त्री पुढचा प्रश्न आता उत्तर कोणी देणार नाही गुड मॉर्निंग झालेला आहे प्रश्न दुसरा पेशव्याने रामशास्त्री यांना न्याय खात्यात नोकरी दिली कारण ते सर्वांचे आवडते होते ते धर्मशास्त्रात प्रवीण होते ते हुशार होते त्यांची पेशव्यांची ओळख होती चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न उतार्यात रामशास्त्री यांचे आलेले गुण कोणते पर्याय स्पष्ट वक्तीपणा खरे बोलण्याची तयारी धाडस आणि वरील सर्व चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार तुमच्यासमोर रामशास्त्रींची हुशारी पाहून त्यांना न्याय खात्यामध्ये नोकरी कोणी दिली पर्याय मुघलांनी निजामांनी पेशव्यांनी महाराष्ट्र शासनाने चला पुढचा प्रश्न आणि उतार्यात या उतार्यातील शेवटचा प्रश्न उतार्यात प्रवीण या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता पर्याय प्रख्यात तरबेज चतुर आणि प्रसिद्ध चला विद्यार्थी मित्रांनो आता खाली प्रश्न वाचलेले आहेत उतारा काळजीपूर्वक वाचूया आणि मग त्यानंतर आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधूया सोडूया चला विद्यार्थी मित्रांनो आता उतारा मी काळजीपूर्वक वाचतोय तुम्ही पण ऐका पहा ज्यांना दिसत असेल त्यांनी पहा दिसत नसेल तर त्यांनी ऐका कुणी कमेंट करणार नाही साताऱ्यापासून जवळ असलेल्या माहुली गावच्या प्रभुण्यांच्या गरीब कुटुंबातील राम हा मुलगा खूप अभ्यास करून धर्मशास्त्रात प्रवीण झाला पहा साताऱ्यापासून जवळ असलेलं एक माहुली नावाचं खेडेगाव आहे त्या गावामध्ये प्रभुणे यांच्या गरीब गरीब कुटुंबामध्ये प्रभुणे हे त्यांचं आडनाव आहे त्यांच्या गरीब कुटुंबातील राम हा मुलगा खूप अभ्यास करून धर्मशास्त्रामध्ये तो प्रवीण झाला तर झाला लोक त्यांचा त्याचा सन्मान करू लागले आता रामशास्त्री या नावाने ते ओळखले जाऊ लागले कारण त्यांनी शास्त्रांचा अभ्यास केला होता आणि म्हणून त्यांना रामशास्त्री असे टोपण नावाने त्यांना ओळखले ओळखले जाऊ लागले रामशास्त्री पुढे पुण्यात राहण्यास आले त्यांची हुशारी पाहून पेशव्यांनी त्यांना न्याय खात्यामध्ये नोकरी दिली शास्त्राचे उत्तम ज्ञान न भिता योग्य न्याय देण्याचे धाडस आणि स्पष्ट वक्तेपणा खरे बोलण्याची तयारी यामुळे रामशास्त्री सर्वांचे आवडते झाले पहा रामशास्त्री यांच्या कोण अंगी कोणते कोणते कोण होते शास्त्रांचे उत्तम ज्ञान होते न भिता योग्य न्याय देण्याचे धाडस होते स्पष्ट वक्तेपणा होता खरे बोलण्याची तयारी होती यामुळे रामशास्त्री सर्वांचे आवडते झाले अंगी असलेल्या हुशारीने पुढे ते मराठी सा राज्याचे मुख्य न्यायाधीश झाले चला अशा पद्धतीने हा उतारा आपण वाचलेला आहे आता उताराखाली प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत तुम्ही या प्रश्नांची उत्तरे कमेंट करायची आहेत पर्याय क्रमांक तुमचे नाव आणि पर्याय क्रमांक टाकायचा आहे पर्याय प्रश्न पहिला शास्त्रात प्रवीण झाल्यावर राम कोणत्या नावाने ओळखला जाऊ लागला ओके चला पर्याय धर्मपंडित प्रभुने मुख्य न्यायाधीश रामशास्त्री चला देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक चार श्वेता माही आर्या वैभव प्र प्रज्वल प्र, उज्ज्वल सॉरी श्वेता प्रतीक्षा आहे का चला आर्या अनन्या स्वरदा कार्तिकी शरयू स्वरा जान्हवी सुहास नाव लिहा बेटा मी काले चला रामेश्वर शिंदे निकुंज अश्विन अभय रत्नाळे खांडे खांडेकर नाव लिहा बेटा नेहा रामेश्वर नाव लिहा अदिती सुहास चला सुबोध पर्याय क्रमांक चार खांडेकर पर्याय क्रमांक चार दिव्या पर्याय क्रमांक चार सोहम रत्नाळे स्वामी पार्थ पायल प्रतीक चला बऱ्याचशा अग्रजा पर्याय क्रमांक चार अनुष्का वैभव स्वामी कावळे चला योग्य उत्तर प्रांजली आ, अगलावे चला ऋतुराज भोसले चला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर दिलेलं आहे पाहूया शास्त्रात प्रवीण झाल्यावर राम कोणत्या नावाने ओळखला जाऊ लागला धर्मपंडित काय नाही प्रभुने नाही मुख्याध्याय नाही तर रामशास्त्री या नावाने ओळखला जाऊ लागला आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन पुढचा प्रश्न पेशव्यांनी रामशास्त्री यांना न्याय खात्यात नोकरी दिली कारण ते सर्वांचे आवडते होते ते धर्मशास्त्रात प्रवीण होते ते हुशार होते त्यांची पेशव्यांकडे ओळख होती चला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे शिवम पर्याय क्रमांक चार पुढच्या प्रश्नाचे चा उत्तर ओके देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक तीन कृष्णाई तीन सार्थक उज्ज्वल दोन चला यश दोन श्वेता तीन आर्या तीन वैभव दोन चला आपल्या मनाने उत्तर लिहाय बेटा स्वरा सोहम कार्तिकी घोगरे पर्यायक्रमांक तीन चला आर्या शिवम सरोवर पर्याक्रमांक तीन सांची स्वरदा आदिती प्रतीक दत्त अक्षय चला अनुष्का सुबोध पर्याक्रमांक दोन फड पर्याक्रमांक एक प्रतीक दिव्या पर चला सोनोने भोसले चला खांडेकर दाभाडे चला मराठी ओके चला मॅथ मराठी ओके चला आमचे दिशांत परगेसुद्धा आहे चला प पार्थ प्रांजली कदम चला व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो प पडघान पायल दाभाडे आदिती केदार वि विराज प्रांजली निकुंज चला दिशांत परगे पर्याय क्रमांक दोन ओके आदिती चला पायल योग्य उत्तर आता मी या ठिकाणी सांगणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो पेशव्यांनी रामशास्त्री यांना न्याय खात्यात नोकरी दिली त्याचं कारण काय ते सर्वांचे आवडते होते म्हणून का नाही ते धर्मशास्त्रात प्रवीण होते म्हणून का नाही ते हुशार होते होय त्यांची पेशव्यांकडे ओळख होती का नाही पहा त्यांची हुशारी पाहून त्यांची हुशारी पाहून पेशव्यांनी रामशास्त्रींना नोकरी दिली न्याय खात्यात नोकरी दिली आणि म्हणून पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर दिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न उतार्यात रामशास्त्री यांचे आलेले गुण कोणते स्पष्ट वक्तेपणा खरे बोलण्याची तयारी धाडस वरील सर्व चला योग्य उत्तर भोगे अडकिने माय करेक्ट ओके ठीक आहे बेटा चला फड यश कृष्णाई श्वे श्वेता चला सर रेंज प्रॉब्लेम ओके उज्ज्वल स्वरदा प्रतीक अग्रजा ओके कार्तिक अहिरे चला देवरे हिरे अभय ऋतुजा सर्वर ओके साईप्रसाद पर्याय क्रमांक चार शिरपूरकर यश ओके खांडेकर जागृती महेश सुबोध यश पर्याय क्रमांक चार एकच वेळेस उत्तर लिहा बेटा चला भागवत वामन ऋतुजा सिद्धी लांडे सी सी हा पर्याय सुद्धा निवडलेला आहे बऱ्याच जणांनी वैभव सुशील पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचं चुकलं तर हरकत नाही परंतु इतर विद्यार्थ्यांनी लिहिलेला ले पर्याय पाहून तुम्ही पर्याय लिहू नका हर्षद सोहम सुशील चला भोसले स्वामी अगलावे निकुंज आर्यन आर्यन पर्याय लिहा बेटा चला किरडे वामन अनुष्का शिवम आदित्य केदार चार ओके देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक चार गा, स्वामी पार्थ अगलावे चला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलेलं आहे आणि अगदी ते बरोबर आहे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे उतार्यात रामशास्त्री यांचे आलेले गुण कोणते कोणते आहेत स्पष्ट व्यक्तीपण आपण आहे खरे बोलण्याची तयारी धाडस पण आहे आणि वरील सर्व म्हणजे सर्वच हे मने तिन्ही पर्या बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा तुमच्या समोर रामशास्त्रींची हुशारी पाहून त्यांना न्याय खात्यामध्ये नोकरी कोणी दिली पर्याय मुघलांनी निजामांनी पेशव्यांनी महाराष्ट्र शासनाने चला योग्य उत्तर रामेश्वर शिंदे जाधव कृष्णाई श्वेता आर्या श्रयू सी जाधव ओके देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक सी चला प्रतीक्षा श्वेता स्वरदा चला ऋतुजा नाव लिहा बेटा सगळेजण यश शर्वर पायल कदम माही चला अनुष्का नागदेवते साईप्रसाद अतिथी केदार स्व स्वरा नागदेवते चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया आपण वाघमारे चला राजू वाघमारे काय चला रामशास्त्रांची हुशारी पाहून त्यांना न्याय खात्यामध्ये नोकरी कोणी दिली मुघलांनी दिली का नाही निजामाने दिली का नाही पेशव्यांनी होय महाराष्ट्र शासनाने नाही तर पेशवा त्यावेळेस त्या काळामध्ये पेशव्यांनी त्यांना न्याय खात्यामध्ये नोकरी दिली आणि पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो या उतार्यातील शेवटचा प्रश्न हा आहे तुमच्या समोर शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता पर्याय प्रख्यात तरबेज चतुर प्रसिद्ध योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे श्वेता कदम अदिती केदार प्रतीक बंजलवार पर्याय क्रमांक तीन देवेंद्र शिंदे जागृती ऋतुजा वैभव बेन बनकर सॉरी ऋतुजा बोडके साबळे अक्षय कृष्णाई सांची प्रतीक्षा ऋतुजा प्रतीक सर मी उतारा लिहून घेतला अरे वा व्हेरी गुड आहे बेटा खूप छान चला अनुष्का सुशील प्रांजली चला खुर्द ओके व्हेरी गुड बेटा चला विराज सरोवर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे काही जणांचं चुकलेलं आहे यशवंत बेटा व्हेरी गुड चला उतार्यात प्रवीण या शब्दाचा अर्थ काय प्रख्यात काय नाही प्रवीण म्हणजे तरबेज होय चतुर नाही प्रसिद्ध नाही म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रवीण या शब्दाचा अर्थ काय आहे तरबेज म्हणजेच प्रवीण चला योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप खुँँ, अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक सतरा एकशे सतरावा आपण पाहिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना हा उतारा आवडलेला असेल हा व्हिडिओ आवडत असेल तर त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा उतारा आता आपण पाहणार आहोत उतारा क्रमांक एकशे अठरावा क्रमानुसार एकशे अठरावा उतारा आपण पाहूया चला उतारा क्रमांक एकशे अठरा क्रमानुसार विद्यार्थी मित्रांनो हा उतारा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी आता आपण उताऱ्याखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो योग्य प्रश्न आता कोणीही कमेंट करणार नाही ज्ञानेश्वर ओके ठीक आहे बेटा सर मी लाईक केले थँक्यू चला एडिसन अपयश आल्यानंतर काय करायचा थकून जायचा आराम करायचा पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा अपयशाने खचून जायचा प्रश्न पुढचा एडिसन सर्वात महत्त्वाचा एडिसनचा सॉरी सर्वात महत्त्वाचा गुण कोणता तीव्र इच्छाशक्ती आरामदायी वृत्ती इच्छा श्रद्धा व ईश्वर भक्ती ताकद व सामर्थ्य चला पुढचा प्रश्न एडिसन यशस्वी झाला कारण त्याचे भाग्य चांगले होते त्याच्या आईची इच्छा होती जो थांबतो तो संपतो म्हणून त्याच्या मनात तीव्र इच्छा होती प्रश्न क्रमांक चार तुमच्यासमोर धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे या युक्तीद्वारे किंवा या उक्तीद्वारे काय सांगितले आहे काय सांगितले आहे पर्याय माणसाने सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे माणसाने अपयशाने खचून गेले पाहिजे पर्याय क्रमांक सी माणसाने फक्त आपल्या भाग्याकडे बघितली पाहिजे यापैकी नाही पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच वरील उतार्यात खालीलपैकी योग्य शीर्षक कोणते वाचाल तर वाचाल जनसेवा हीच सेवा असेल माझा हरी तर देईल खा खाटल्यावरी इच्छा असेल तर मार्ग दिसेल चला विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न आपण वाचलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा वाचायचा आहे उतारा वाचतेवेळी काळजीपूर्वक लक्ष द्या जेणेकरून आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडतील चला एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यासाठी पराकोटीचे परिश्रम घेतले पराकोटीचे म्हणजे खूप मेहनत घेतली सर दिसत चला त्याला अक्षरशः शेकडो वेळा अपयश आले खूप वेळा त्यांना अपयश आले पण तो थकला नाही अपयशाने ते एडिसन थकला का नाही थांबला नाही त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती पा कोणाची इच्छाशक्ती जर असेल इच्छा असेल तर ते मार्ग मिळतात चला प्रत्येक अपयशानंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे आता कोणीही कमेंट करू नका बेटा लाईक केले नाही तरी चालते पण फक्त इकडे लक्ष द्या तुम्ही नको त्या गोष्टी करत राहता चला प्रत्येक अपयशानंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे पहा जेव्हा जेव्हा अपयश येईल तेव्हा तो खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने प्रयोग करीत असे अखेरीस साडे अकराशे प्रयोगानंतर पहा साडे अकराशे म्हणजे एक हजार एकशे पन्नास अकराशे पन्नास म्हणजे प्रयोगानंतर त्याला यश आले एडिसनच्या या शोधाने माणसाच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला म्हणजे जो दिव्याचा शोध लावला त्या दिव्यामुळे माणसाचा माणसाच्या जीवनामध्ये खूप बदल झाला एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती म्हणून तो यशस्वी झाला पहा यशस्वी होण्यामागचं कारण काय त्याची आईची इच्छा होती का नाही तर ओके तर त्याची तीव्र इच्छाशक्ती होती म्हणून तो यशस्वी झाला इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते पहा आपली जर इच्छा असेल नवोदयमध्ये आपला क्रमांक नवोदयमध्ये आपले ॲडमिशन मिळावे अशी आपली तीव्र इच्छा असेल आणि त्याप्रमाणे आपण अभ्यास केला तर आपण नक्कीच आपले तो ते स्वप्न पूर्ण होऊ शकेल आपण हे लक्षात घेतले पाहिजे जो चालतो त्याचे भाग्यही चालते म्हणजे काय हो आपण चालत राहिले पाहिजे का म्हणजेच आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे आपण जो प्रयत्न करतो त्याचे भाग्यही चालते पहा शेवटी नशीब म्हणतात परंतु नशीब केव्हा असते तर एखाद्याने कर्म केले आपले काम करत राहिला तो चालत राहिला तरच त्याचे नशीबही चालते जो थांबतो तो संपतो म्हणजे काय की जो माणूस काम करण्याचे प्रयत्न करण्याचे थांबतो म्हणजे त्याचं यश पण थांबतं धावत्या शक्तीला एक मिनिट हां धावत्या धावत्याला शक... शक्ती येई आणि रस्ता सापडे म्हणजे काय धावत्याला शक्ती येई म्हणजे काम करण्याला करणाऱ्याला शक्ती येते त्याला आपोआप रस्ता सापडतो तो आपोआप यशस्वी होतो या उक्तीद्वारे हेच सांगितले आहे की माणसाने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे अपयशाने खचून न जाता पुढे पुढे जात राहिले पाहिजे जो एखाद्या वेळेस अपयश आलं तरी आपण खचून न जाता समजा आपल्या सराव प्रश्न परीक्षेमध्ये एखाद्याला ऐंशीपैकी पैकी पंच्याहत्तर गुण मिळाले सत्याहत्तर गुण मिळाले शहात्तर गुण मिळाले तर अपयशाने खचून न जाता पुन्हा आणखीन जो माने अभ्यास केला पाहिजे तरच आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा यशस्वी होतो चला विद्यार्थी मित्रांनो हा उतारा झालेला आहे आता आपण या उतार्यावरील प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला एडिसन अपयश आल्यानंतर काय करायचा थकून जायचा आराम करायचा पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा अपयशाने खचून जायचा चला योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी अमले जाधव श्री श्री कृष्णाई तीन अदिती तीन ओके देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक तीन ओम गणेश यश चला नाव लिहा उज्ज्वल प्रा प्राची पार्थ श्वेता वामन पायल चंद्रवंशी पायल शु, श्रुतिका काय श्रुतिका हा सोहम त्रिशा पार्थ वैष्णवी ऋतुजा चला उत्तम शिंपाई श्वेता प्रतीक्षा लर्निंग इंग्लिश विथ ओके चला व्हेरी गुड बेटा नाव लिहा आपलं स्वामी ऋतुजा आदित्य केदार ओ, चला बनकर ओके चला खुराडे सुवर्णमाला पर्याय क्रमांक सी कुराडेने दोन पर्याय दिव्या तमन्ना डी हा पर्याय तेजू प्रांजली प्रांजलीचे के चला भोसले जान्हवी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हा सुद्धा लिहिला आहे पहा एडिश, एडिशन एडिसन अपयश आल्यानंतर काय करायचा थकून जायचा का नाही आराम करायचा का नाही अपयशाने खचून जायचा का नाही तर पुन्हा नव्या जोमाने तो प्रयत्न करायचा म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर दिलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न एडिसनचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता तीव्र इच्छाशक्ती आरामदायी वृत्ती श्रद्धा व ईश्वर भक्ती ताकद व सामर्थ्य चला योग्य उत्तर निवडायचं आहे प्रश्न क्रमांक दोन चे चला जाधव आदित्य केदार स्वामी आराध्या पवार पहिले उतारायला नव्हती आदित्य केदार चला श्वेता ओके सुवर्णमाला प्रथिक ओम गणेश चंद्रवंशी अग्रजा व्हेरी गुड देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक एक श्वेता एक अडकिने एक खांडेकर सोहम सो, सोनवणे पर्या क्रमांक एक यश एक श्वेता एक जागृती एक चला वनवे पर्या क्रमांक चार वनवे खूप दिवसानंतर दिसत आहे बेटा वामन एक स्वरदा यश यश चला सांची एक खांडेकर एक चला विद्यार्थी मित्रांनो वैष्णवी सोहम श्रयू दिव्या सूर्यवंशी चला योग्य उत्तर मी आता या ठिकाणी सांगणार आहे एडिसनचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता तीव्र इच्छाशक्ती होय आरामदायी वृत्ती होती काय नाही ताकद व सामर्थ्य आणि श्रद्धा व हो ईश्वर भक्ती ईश्वर भक्ती श्रद्धा होते पण सर्वात महत्त्वाचा गुण जो होता तो त्यांची तीव्र इच्छाशक्ती होती आणि त्या तीव्र इच्छाशक्ती होती म्हणूनच एडी सन यशस्वी झाले आणि म्हणून पर्याय क्रमांक एक किंवा ए हे उत्तर बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक किंवा ए हे उत्तर दिलेले आहे त्यांचे अभिनंदन पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन हा आहे तुमच्यासमोर एडिसन यशस्वी झाला कारण त्याचे भाग्य चांगले होते त्याच्या आईची इच्छा होती तो थांबतो जो थांबतो तो, तो संपतो म्हणून आणि त्याच्या मनात तीव्र इच्छा होती चला योग्य उत्तर देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक चार अग्रजा चार निकुंज तीन प्रतीक एक आराध्या पवार चार सुवर्णमाला डी उज्ज्वल चार ओके आदित्य केदार पार्थ सिद्धी कृष्णाई स्वरदा श्वेता यश ओम गणेश प्रतीक्षा ओके ऋतुजा नाव लिहा बेटा सगळेजण स्वरूप सो so, uh, चला कृष्णा पर्याय क्रमांक चार तिसऱ्या प्रश्नाचं चा उत्तर ओके आ, उत्तर चार ठीक आहे राहुरकर चला वैष्णवी खांडेकर चला जाधव ऋतुजा बोडके अहेर गजानन चला पर्याय क्रमांक चार आ, दिव्या शिवम कुर्मिले श्री श्रयू दाभाडे पर्याय क्रमांक नाही चार एकच पर्याय लिहा दिव्या सांची चला यादव गायकवाड शिंदे डन सर मी लाईक केले ओके थँक्यू यश श्रीजा चला योग्य उत्तर आता मी सांगणार आहे एडिसन यशस्वी झाला कारण त्याचे भाग्य चांगले होते म्हणून का नाही त्याच्या आईची इच्छा होती म्हणून काय नाही जो थांबतो तो संपतो म्हणून काय नाही त्याच्या मनात तीव्र इच्छा होती म्हणून म्हणून तो यशस्वी झाला म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर दिलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे या उक्ती युक्ती नाही उक्तीद्वारे काय सांगितले आहे प्रश्न परत एकदा धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे या उक्तीद्वारे काय सांगितले आहे तर प्रश्न काय आहे पहा पर्याय आहेत माणसाने सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे माणसाने अपयशाने खचून गेले पाहिजे माणसाने फक्त आपल्या भाग्याकडे बघितले पाहिजे यापैकी नाही चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे अनिकेत पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर चला सोहम सोनवणे आदिती केदार चला ये कृष्णाई रामेश्वर शिंदे दिव्या देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक एक चला आदिती केदार खांडेकर जाधव वामन श्रीजा ओम गणेश शिंदे दीपक निकुंजम खुर्द चला वीरू त्रिशा काय रा, 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 वाघ चला शिंपाई वनवे यादव नावल्या श्वेता वाघ चला जाधव अग्रजा श्रेया सुवर्णमाला पर्याय क्रमांक एक ऋतुजा बोडके एक तेजू चार चला चामत रत्नाळे ऋतुजा बोडके ओके एक चामत एक एकच एक वेळेस उत्तर द्या बेटा जागृती आहेर गजानन आहेर चला योग्य उत्तर माणसाने सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे माणसाने अपयशाने खचून गेले पाहिजे माणसाने फक्त आपल्या भाग्याकडे बघितले पाहिजे का यापैकी नाही तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हेच आहे किंवा ए हे आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक किंवा ए हे उत्तर निवडलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचे थे खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासमोर या उतार्यातील आणि आजच्या लाईव्ह क्लासमधील शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच वरील उतार्यात वरील उतार्या असं पुढीलपैकी योग्य शीर्षक कोणते चला प पर्याय वाचाल तर वाचाल जनसेवा हीच ईश्वरसेवा असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी इच्छा असेल तर मार्ग दिसेल चला योग्य उत्तर चला देवेंद्र शिंदे पर्या क्रमांक चार वाघ यश आदिती ओम गणेश कृष्णाई अग्रजा दिव्या सोहम खुर्द अदिती पार्थ प्रतीक्षा अग्रजा अदिती श्वेता श्रीजा सोहम सुजल अनिकेत पार्थ पर्याक्रमांक चार वाघ मत चला एकाच वेळेस उत्तर लिहायला बेटा कृष्णा सोहम खांडेकर महाजन अडकिने पर्याक्रमांक चार ज्ञानेश्वर पहा विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्यांनी उत्तर दिलं म्हणून आपण ते उत्तर देऊ नका आपल्या मनाने उत्तर द्या किंवा या उतार्यावरून आपल्याला काय वाटतं उतार्यामध्ये काय का सांगितलेलं आहे कोणत्या गोष्टीवर फोकस केलेला आहे त्यावरून आपल्याला उतार्या उतार्याचे योग्य शीर्षक निवडता येते आविष्कार चला विद्यार्थी मित्रांनो इच्छा असेल तर मार्ग दिसेल चला भोंगे तेजस्विनी रामेश्वर शिंदे पर्याय क्रमांक चार वनवे अभय वाघमारे राऊत सर्वर चला आदित्य केदार सर मी लाईक केले ओके थँक्यू चला गायकवाड अभय चला योग्य उत्तर आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत वरील उतारास पुढीलपैकी योग्य शीर्षक कोणते वाचाल तर वाचाल काय नाही या वाच या उक्तीवर काही फोकस केला नाही जनसेवा हीच ईश्वर सेवा नाही असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी नाही इच्छा असेल तर मार्ग दिसेल पहा एडिसनची तीव्र इच्छा होती आणि म्हणूनच ते यशस्वी झाले म्हणजेच या उतार्यावरून आपल्याला काय सांगितलेलं आहे की इच्छा असेल तर आपल्याला मार्ग दिसेल देर इज अ विल देर इज अ वे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर दिलेलं आहे प्रथमेश व्हेरी गुड बेटा त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण उप उतारा क्रमांक एकशे सतरा आणि एकशे अठरा अशा पद्धतीचे दोन उतारे पाहिलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीचे उतारे पाहिले नाहीत त्यांनी आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनलवर जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता आपण थांबूया पुन्हा भेटूया धन्यवाद हॅव अ नाईस डे गुड बाय